ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। आडगाव बुद्रुक 100% कडकडीत बंद, अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच दुकाने कडकडीत बंद। अकोला जिल्हा प्रशासनाने शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून तर सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता। या आव्हानाला प्रतिसाद देत अडगाव बुद्रुक वासियांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत कडकडीत 100% लॉकडाऊन यशस्वी केला। अकोला जिल्ह्यात ग्रामीण भागातील खेड्यापाड्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता अकोला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दररोज रात्री 8 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असून शनिवारी रात्री 12 वाजल्यापासून तर सोमवारी सकाळी 6 वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे। त्या अनुषंगाने शनिवारी अडगाव बुद्रुक ग्रामपंचायतीच्या वतीने लाऊडस्पीकरद्वारे गावात लॉकडाऊन पाळण्याचं आवाहन करण्यात आलं होतं। गावातील नागरिकांनी आव्हानाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत मेडिकल, दवाखाने, दूध डेअरी आदी अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण व्यावसायिकांनी कडकडीत बंद पाळला। यावेळी गावातून जाणारे संपूर्ण रस्ते ओस पडले होते, तसेच पोलीस प्रशासनाने विना मास्क फिरणाऱ्यांना दम दिला असल्याचं पाहावयास मिळालं। गावातील नागरिकांनी लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली असल्याने संचारबंदीच्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून प्रशासनाला सहकार्य केलं असल्याचं दिसून आलं। यावेळी हिवरखेड पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांच्या मार्गदर्शनाखाली आडगाव बुद्रुक पोलीस चौकीचे ASI पुंडलिक राऊत, इंगळे मेजर, बोरकुटे मेजर, मुळे मेजर, पोलीस पाटील हितेश हागे, ग्रामपंचायतीचे कर्मचारी यांनी कडक पोलीस बंदोबस्त ठेवला होता। महानकर न्यूज साठी आडगाव बुद्रुकहून संजय भटकर।